नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, एक नवीन GR आलेला आहे मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंबंधित. आता या शेतकऱ्यांना कोणता फायदा मिळणार आहे, किती मिळणार आहे, हे सविस्तर या GRच्या माध्यमातून बघणार आहोत. या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत. आता 2023 जो खरीप हंगाम आहे मित्रांनो, त्यामध्ये या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. आता हे किती मिळणार आहे, थोडक्यात आपण शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता. राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट ₹1,000, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ₹5,000 अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. आता मित्रांनो, हे जे प्रति हेक्टर ₹5,000 आहे, हे 2 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे. म्हणजेच जर तुमची जमीन 4 हेक्टर 5 हेक्टर असेल तर त्यामध्ये फक्त तुम्हाला 2 हेक्टरचे पैसे मिळणार आहेत. वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ₹1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी असा एकूण ₹4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जवळपास 4,194 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे. आता पात्रतेसंबंधित जे निकष आहे मित्रांनो, ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया. पहिला निकष काय आहे, तर राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000, 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ₹5,000 मिळणार आहे. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र राहतील. ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. सदर योजना फक्त सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. मित्रांनो, डिरेक्टली पैसे अकाउंटमध्ये येणार आहे. तुम्ही मागच्या वर्षी म्हणजेच 2023 खरीप हंगामातील जी ई पीक पाहणी केलेली होती, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस दाखवलेला आहे किंवा त्यांचा ॲक्च्युअलमध्ये होता, त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे 2 हेक्टरपर्यंत. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो, शेतकऱ्यांना ₹10,000 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जर हा संपूर्ण GR वाचायचा असेल, www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.